कर्नाटकमधून तेलगावकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी दुपारी धारूर घाटात पलटी झालाय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका सातत्यानं सुरूच असल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कर्नाटकमधील बस आणि कल्याणहून तेलगावकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक क्रमांक KA 3941404 हा धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला आणि ट्रकचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. समोरील येणाऱ्या वाहनानं कट मारल्यानं ट्रक पलटी झाल्याचं ट्रक चालक सय्यद इम्रान यांनी सांगितलं. या अपघातात ट्रकमधील साहित्याची मोठी हानी झाली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. या नियमितपणे होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या घाटाचं तत्काळ रुंदीकरण करावं अशी मागणी वाहन चालकांमधून सातत्यानं होतीये. धारोळ इथून तेलगावकडे जाणारा ट्रक, सिमेंट घेऊन जाणारा एसटी बचावसाठी वाचणारा ट्रक, हे अपघात झालेला आहे. या संदर्भात तुम्ही काय बोलताल? अभी ये इसे देख रहे, अभी एक घाट है यहाँ पे, सीधा मैं आ रहा था और आते हुए जो है तो नीचे से जो है इथून ट्रक चालले होते ओवर लोड, त्याच्या बाजूला ते बसवाला है, बसवाला काय केलं त्याला ओवरटेक करत होता, त्याला एवढं कळलं नाही की ते बसमध्ये 100-150 लोक उभारून जात होते, त्याला एवढं कळलं नाही की मी कसा ओवरटेक करू. इथं त्यांनी ओवरटेक केला, माझा एक हात एक हात पुरता ट्रक का डिफरेंस था खाली बस का ट्रक का, तो मैंने जानबूझ के इधर राइट में डाल दिया गाड़ी 150 लोगों को बचाने के वास्ते. अगर लेफ्ट साइड अगर दाड़ा तो लेफ्ट साइड जगह नहीं थी, क्या करता था मैं अपनी जान अपनी जोखिम में डाल के राइट में डाल दिया, गाड़ी मेरी पलटी हो गई, ये दुनिया का पूरा गाड़ी का नुकसान होगा, इसका भरपाई कौन देगा. और बस वाले से बात कर रहा तो बस वाला बोला माजी का चुकी है बोल के, तो 2 मिनट बस वाले काम था आगे देखना करना, 150 लोगों की जान बच गई. बस वाले को थोड़ा समझना भाई तुम गड़बड़ है, इतना क्या है, लोगों की जान जोखिम में डाल के तुम गाड़ी भगा रहे. बस वाला उसको ओवरटेक करके जा रहा, बस वाला ट्रक वाले को फुल एकदम, और मेरे को कुछ जगह ही नहीं सामने जाने को, तो मैं डायरेक्ट बस वाले को ठोक तो नहीं सकता ना डायरेक्ट, तो मैं अपनी जान जोखिम में डाल के राइट साइड में डाल दिया गाड़ी, ये मेरे गाड़ी का नुकसान है अभी. न्यूज रिपोर्टर दिगंबर शिराळे, आज 24 तास, धारूर, बीड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.